एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन एक्वा गार्ड खरेदी करताय आपल्या पवन मोबाईल मध्ये सुरू झालीये मान्सून ऑफर. चक्क 10-50% पर्यंत भरघोस डिस्काउंट, तसेच ऍक्सेसरीज खरेदीवर 10-70% पर्यंत सूट, मोबाईल खरेदीवर नेकबँड फ्री. चला तर मग आपल्या पवन मोबाईल मध्ये सोबत 0% फायनान्स उपलब्ध. ऑफर फक्त आपल्या पवन मोबाईल मध्येच. नियम व अटी लागू. भरूच शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहिर घर पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक पाटील टॉवर पलूस. संपर्क 76-66-61-35-43 आणि 98-90-00-64-68. खून झालेल्या तरुणाचे शिर आणि हातपाय सापडले. दोन पोत्यात सापडले तुकडे केलेले अवयव. सांगली शहरातील गणेश तलावात खून करून तलावात टाकलेले तरुणाचे शिर व हातपाय शनिवारी दुपारी शोधून काढण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने तलावात शोधकार्य राबवले. पांढऱ्या रंगाच्या दोन प्लास्टिक पोत्यांमधून सदरचे अवयव मिळाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील आरोपी राजेंद्र यल्लाप्पा हंडीफोड याला 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्जबाजारी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने रोहित राजेंद्र हंडीफोड या तरुणाचा खून केला. संशयित बाप राजेंद्र हंडीफोड याने मुलाच्या शरीराचे तुकडे केले होते. शिर आणि हातपाय तलावात फेकले होते, तसेच धड सुभाषनगर येथील प्लॉटवर ठेवण्यात आले होते. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सुभाषनगर येथून मयताचे धड ताब्यात घेतले होते. उर्वरित अवयवांचा शोध घेण्यासाठी शनिवारी दिवसभर गणेश तलावात शोध कार्य राबवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने हुक टाकून तलावाच्या पाण्यात शोध घेतला असता पांढऱ्या रंगाची दोन प्लास्टिक पोती मिळून आली. यामध्ये एका पोत्यात हात आणि पाय होते, तर दुसऱ्या पोत्यात शिर होते. पोलिसांनी सर्व अवयव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयाकडे पाठवले आहेत. मुलाच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित बाप राजेंद्र हंडीफोड याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अवयवांचे शोधकार्य सुरू असताना गणेश तलाव येथे बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.